हॅलो एवरीवन, तर आज आपण बघणार आहोत महाबळेश्वरचं एकदम फेमस स्ट्रॉबेरी विथ क्रीम। आता इथे मी या फ्रेश स्ट्रॉबेरीज घेतल्यात। हे मी माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे 10 मीडियम साईजच्या स्ट्रॉबेरीज घेतल्यात, तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे घेऊ शकतात। ह्याच्याने आपण 3 स्ट्रॉबेरी विथ क्रीमचे बाउल्स बनवू शकतो। त्यांना मी स्लाइस आणि काही स्ट्रॉबेरीजना स्लाइस आणि काही स्ट्रॉबेरीजना चॉप करून घेतले। मग इथे 1/2 कप म्हणजेच 125 ml व्हिपिंग क्रीम घेतले। साधारण 3 टेबलस्पून इतकं हे स्ट्रॉबेरी क्रश आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीम लागणार आहे आपल्याला। सो सर्वात आधी आपल्याला क्रीमला व्हिप करून घ्यायचं आहे। क्रीमला व्हिप कसं करतात हे मी ऑलरेडी रोझटच्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे, तरी पण मी इथे तुम्हाला परत दाखवते। लो टू हाय स्पीडवर स्टीफ पीक येईपर्यंत क्रीमला व्यवस्थित व्हिप करायचं आहे। मग त्याच्यात आता मी सर्वात आधी 1/2 टेबलस्पून क्रश ॲड केलं आहे। आधी थोडं ॲड करून त्याची टेस्ट बघून मग गरज असेल तर अजून ॲड करू शकतो। सो मी ते अजून 1/2 टेबलस्पून म्हणजे टोटल 2 टेबलस्पून इतकं स्ट्रॉबेरी क्रश ॲड केलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे। तर मी इथे हे रोझेटचं नोझल घेतलं आहे आणि पाइपिंग बॅग, त्याच्यात मी हे क्रीम ॲड करणार आहे। हे जस्ट थोडीशी एक डिझाईन यायला आयसिंगवर करायला, तुम्ही डिरेक्टली हे क्रीमसुद्धा ॲड करू शकतात। तर आता मी इथे हे एक बाउल घेतलं आहे, त्याच्यात मी ही स्लाइस्ड स्ट्रॉबेरीज असं साईड्सला ठेवून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी हे क्रीम ॲड केलं आहे, त्याच्यावर आपण चॉप स्ट्रॉबेरीजचे पीसेस ॲड करणार आहोत आणि त्याच्यावर आईस्क्रीमचा स्कूप ॲड करायचं आहे। मग त्याच्यावर स्ट्रॉबेरी क्रश आहेत ते ॲड करायचं आहे। हे सगळं तुम्हाला जितकं आवडतं तितकं तुम्ही ॲड करू शकतात आणि मग परत थोडे चॉप स्ट्रॉबेरीचे पीसेस ॲड केलेत। आणि मग आता मी हे आयसिंग करते। सो हे असं जस्ट व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही मेथड फॉलो करू शकतात, ही ऑप्शनल आहे। थोडंसं डेकोरेटिव्ह किंवा छान दिसावा तो बाउल, सो मी इथे हे असं आयसिंग क्रीमचं केलेलं आहे। तुम्ही डिरेक्टलीसुद्धा क्रीम ॲड करू शकतात। आणि झालं आपलं स्ट्रॉबेरी विथ क्रीम रेडी। अतिशय सोपं आणि चवीला तितकंच मस्त लागतं। अजून एक बाउल मी रेडी करून दाखवणार आहे तुम्हाला, सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। आधी साईड्सना स्ट्रॉबेरी ठेवून द्यायच्यात, मग मध्ये क्रीम ॲड करायचं आहे, त्याच्यावर चॉप स्ट्रॉबेरीज ॲड करायच्यात, मग त्याच्यावर आईस्क्रीमचा एक स्कूप ॲड करायचा आहे किंवा जितकं हवं तितकं तुम्ही ॲड करू शकतात। त्याच्यावर क्रश ॲड करायचं आहे, स्ट्रॉबेरी क्रश, परत चॉप स्ट्रॉबेरीजचे पीसेस। आणि मग आता ही मी इथे दुसरी टेक्निक यूज करते, जस्ट तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही फॉलो करू शकतात। पाइपिंग बॅगला जस्ट एका बाजूला ठेवून प्रेस करते आणि हे पॅटर्न असं रेडी होतं आहे क्रीमचं। सो नक्की ट्राय करून बघा, मला नक्की कळवा की कसं झालेलं तुमचं स्ट्रॉबेरी विथ क्रीम। ते अगदी सेम महाबळेश्वरला मिळतं तसंच होतं। सो आय होप तुम्हाला हे एक छोटंसं डेझर्ट आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच रेसिपीज एन्जॉय करत रहा। थँक्यू।